नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित भाषणाचा व्हिडिओ पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर विविध थोर पुरुषांविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर व माझ्या बांधवांनो, स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लढवय्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती मी आज कथन करणार आहे. सर्वांनी शांतपणे माझे बोल ऐकावे ही विनंती. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. या आर्त शब्दात जलधीस विनवणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर या गावात झाला. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची वाचनाची ओढ होती. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीखाली भरडला जात होता. सावरकर हे सर्व जवळून पाहत होते. लहान वयातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती. मारता मारता मरेन पण इंग्रजांविरुद्ध लढेन अशी प्रतिज्ञाच त्यांनी लहानपणापासून घेतली होती. त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. शिक्षण घेत असताना त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यांनी पुण्यात अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संस्था स्थापन केली. पुढे बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष वाढला होता. लंडनमध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांना बोटीतून भारतात परत पाठवले जात होते. कैद होणे सावरकरांना आवडले नाही. त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी भर समुद्रात उडी मारली. पोहत पोहत ते मार्सेलिस बंदरावर पोहोचले पण दुर्दैवाने त्यांना परत पकडण्यात इंग्रज यशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्यांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात केली गेली. तिथे सावरकर अक्षरशः नरक यातना भोगत होते. आता पुन्हा मायभूमीचे दर्शन होईल की नाही या विचाराने त्यांचा जीव तीळ तीळ तुटत असत. मात्र याही परिस्थितीत त्यांनी अंदमानच्या तुरुंगात अनेक काव्य लिहिली. काळे पाणी नावाचे पुस्तक लिहिले. अखेर काही वर्षानंतर ते भारतात परतले. सावरकर जहाल मतवादी होते. त्यांनी आपले देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले. तुरुंगात त्यांचा झालेला छळ आणि देशासाठी घेतलेले अथक कष्ट यामुळे त्यांची प्रकृती खालावली. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. देशासाठी प्राणपणास लावून ते अजरामर झाले. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्रास त्रिवार अभिवादन. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. खूप खूप धन्यवाद.